नवी मुंबई पोलिसांनी आंतरराज्य कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. यात 7 आरोपी आणि 18 कार असा एकूण 1,47,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सराईत गुन्हेगार असलेले आणि राज्याबाहेर कार चोरी करणारे 7 गुन्हेगार जवळपास 1,74,00,000 किमतीच्या अशा एकूण 18 वेगवेगळ्या कंपनीच्या कार हस्तगत करण्यात आल्या. यातला मुख्य आरोपी तौफिक हबीबुल्ला आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून आणखी साथीदारांची नावं उघड झाली असून याच अनुषंगानं तपास करत यातले आणखी 5 आरोपी सुरत, कोलकाता यांचा अनेक ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. यातला मुख्य आरोपी हबीबुल्ला याच्या 27 गुन्हे तर साथीदारांवर अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली. यामध्ये नवीन मुंबई पोलिसांना यश आलं असून अजून 6 आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. हे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत याचा तपास सध्या सुरू असल्याचं आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी सांगितलंय. नवीन कोड टाकून ते चवी तयार करतात आणि मग त्याचा वापर करून ते गाडी चोरी करतात. एकत्रित आपण याच्यामध्ये 20 गुन्हा आपण उघडकीस आणले आहेत. आणखी आपल्याला 10 गुन्हा उघडकीसाठी शक्यता आहे. आपण टोटल 7 आरोपी आपण अटक केलेले आहेत. पूर्वी 2 होते आणि आणखी 5 नवीन आरोपी आपण अटक केलेले आहेत. आणि याच्यामध्ये 6 याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत म्हणजे आपल्याला ते वॉन्टेड आहेत. आणि हे वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याकडे नवी मुंबईमध्ये पण आहे, मुंबईचे पण आहे, जुना भांडेचे पण आहेत, आणखी इतर ठिकाणचे जे काही तरी अशा प्रकारचे गुन्हा केलेले आहेत. आणि ह्या जो आरोपी आहेत त्या लोकांचे 3 जे आरोपी मेन आहेत टॉपिक हबीबुल्ला त्याच्या जो पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची तो 27 गुन्हा त्याने केलेला आहे. मनीष चोटिया जो आहे तो आता नवीन अटक झाला जातो. 44 गुन्हा त्याची पार्श्वभूमी आहे. मनोज गुप्ता तो 3 गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे. अशी चांगली कामगिरी क्राईम ब्रांच युनिट नंबर 1 केलेली आहे. सर्वोच्च अभिनंदन. सर्वांना आम्ही रिवॉर्ड देणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व जे आहे ते सुनील शिंदे सीनियर PI आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.